अध्यक्ष मोदय सन्मान्य संजय कुटेसाहेबांनी या ठिकाणी नांदुरा म्हणजे मलकापूर मतदारसंघातील या नांदुराच्या चौदा गावांचा जिगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश करण्याच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला आहे आप आपल्याला कल्पना आहे की जिगाव प्रकल्पामध्ये आता एक लाख सतरा हजार हेक्टर एवढी सिंचन क्षमता आपण तयार करतो पंधरा एलआयएस याच्यामध्ये आहेत साधारणपणे मागच्या काळामध्ये सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस पाच मेला त्यांच्याकडे बैठक झाली आणि त्यावेळेस ते त्यांनी या चौदा गावांचा समावेश करता येईल का या संदर्भातला विचार त्या बैठकीमध्ये करण्यात आला होता साधारण सहा हजार सातशे हेक्टर एडिशनल सिंचन क्षमता यातनं तयार होतीय मुळात ज्यावेळेस मी संपूर्ण याचा आढावा घेतला तर आता आपल्याला जर ही चौदा गावं समावेश करून घ्यायचा असेल तर अठरा एम एम क्यू पाणी आपल्याला ऍडिशनल या ठिकाणी लागेल ही लाभक्षेत्रा बाहेरची गावं आहेत लाभक्षेत्रा बाहेरची गावं जर लाभक्षेत्रात आणायची असतील तर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतरच ती आपल्याला आणता येतात कारण कागदावर आपण ती आणली आणि पाणी जर उपलब्ध झालं नाही तर त्याचा फायदा होत नाही उलट गावागावांमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी वाद तयार होतो त्यामुळे तत्वत अशा प्रकारची गावं आणण्यास साहेब आमची काही हरकत नाही आहे पण पाण्याची उपलब्धता आहे की नाही हे तपासून बघावं लागेल त्यामुळे पहिल्यांदा पाणी उपलब्धतेच्या संदर्भातलं प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येईल आणि पाणी उपलब्ध आहे असं जर प्रमाणपत्र प्राप्त झालं तर या चौदा गावांचा समावेश हा लाभक्षेत्रामध्ये करण्यात येईल आणि त्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येईल दुसरं आपण जे सांगितलं निश्चितपणे जेवढे पैसे उपलब्ध आहेत ते जे काही रिअप्रोप्रिएशन मधून उपलब्ध होतात ते या जिगाव प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे कारवाई जी आहे ती कारवाई करू जिगाव प्रकल्प लाभ क्षेत्रामध्ये बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन करण्याचे आपण नियोजित केलेलं आहे आणि एकूण एक लाख सोळा हजार सातशे सत्तर पैकी पंचेचाळीस हजार हेक्टरचं संकल्पन आता पूर्ण झालंय आणि आता पाणी साठ्याच्या नियोजनानुसार बंद नलिका वितरण प्रणालीचं काम लवकरच आपण हातामध्ये घेणार आहोत आणि शेवटचा जो आपण प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर जसे असे पैसे लागतील तशी तशी पैशाची उभारणी करण्यात येईल मी उपमुख्यमंत्री मोदयांना एवढीच विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की जर याचं सर्वेक्षण करून असे आजूबाजूचे जे सुटलेले गाव आहेत यांचा सुद्धा जर याच्यात समावेश करता आला तर लोखंडापाळा असे बरेच गाव आहेत तर त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ होईल तर आपण याचा समावेश करणार नाही जरूर तपासून बघण्यात येईल मी जसं सांगितलं की नवीन कुठलंही आपल्याला समावेश करायचा असेल तर पाणी उपलब्ध आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं आणि ते उपलब्ध असेल तर निश्चित त्या ठिकाणी समावेश करण्यात येईल नाही आपण आता जे काही गाळ काढण्याकरता पहिल्यांदा आपण पाच धरण क्षेत्र त्या ठिकाणी ठरवले होते आता दोन धरण क्षेत्र त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत आणि मला असं वाटतं की हतनूरचाही समावेश आपण त्याच्यामध्ये हा ठेवलेला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळीकडचं आपण गाळ जे आहे तो तप काढणार आहोत का आपण जर पाणी पुरवठा मंत्री आणि आपण एक मीटिंग जर घेतली आणि जी गावून जर अकोल्या जिल्ह्यातला पुरवठ्याची व्यवस्था केली तर एक कायमचा प्रश्न त्या अकोल्या जिल्ह्याचा मिटू शकतो तपासून बघण्यात येईल आपण जे सजेशन दिलं आहे ते जरूर तपासून बघू व्यवहारी असेल तर त्याचा विचार करण्यात येईल